आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. हे होणारे बदल सर्वांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. 2023 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून नवीन वर्ष 2024 ला सुरुवात होईल. टिप्स इन मराठी चॅनल तर्फे नवीन वर्ष 2024 च्या आपल्या सर्वांना अडवान्स मध्ये शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणास व आपल्या सर्व कुटुंबास सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे व आरोग्याचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. उद्यापासून म्हणजे सोमवार पासून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला अनेक महत्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यातील काही नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या बजेटवर देखील पडू शकतो. चला तर मग जाणून घेऊया उद्या सोमवार पासून काय होणार आहेत महत्वाचे बदल. नंबर 1, खाद्यतेल आणखी होणार स्वस्त. केंद्र सरकारने आणखी 1 वर्षासाठी खाद्यतेलाच्या आयातीवरील लागणारा टॅक्स म्हणजे कर कमी केले आहेत. यामुळे खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित केल्या जातील. यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल. येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार आहेत. कारण वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने रिफाईंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे आयात शुल्क आता 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी करण्यात आले असून हे कमी केलेले दर आता मार्च 2025 पर्यंत लागू राहतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला व गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता जवळपास पुढील 15 महिन्यांपर्यंत खाद्यतेल स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नंबर 2, सिद्धापत्रिका धारकांसाठी मोठा दिलासा. PMGKY मोफत म्हणजे फ्री अन्नधान्य योजना उद्यापासून लागू होणार आहे. म्हणजेच उद्या सोमवार 1 जानेवारी 2024 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची देशभरामध्ये अंमलबजावणी सुरू होणार आहे. PMGKY अर्थात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी 5 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच आता पुढील 5 वर्षासाठी देशभरातील जवळपास 81 कोटी लोकांना मोफत म्हणजे फ्री मध्ये रेशन धान्य मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत PMGKY या मोफत रेशन योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता नंबर 3, ST महामंडळ तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव आसन क्रमांकात उद्यापासून बदल होणार. म्हणजे त्यांच्या राखीव सीट क्रमांकात बदल होणार आहे. महिलांना आता साध्या बसेसमध्ये 19, 20, 21, 22, 29 आणि 30 ही सीट क्रमांक राखीव असणार आहेत. तर शिवाई, शिवशाही, निमाराम बसमध्ये देखील महिलांना हीच असणे राखीव असतील. शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये महिलांना 4 व 5 क्रमांकाची असणे राखीव असतील. तर ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 3, 4, 5 ऐवजी आता 11 व 12 क्रमांकाची असणे म्हणजे 11 व 12 नंबरचे सीट राखीव असतील. तसेच शिवशाही, शिवाई, निमाराम बसगाड्यांमध्ये देखील 11 व 12 क्रमांकाची सीट क्रमांक राखीव राहणार आहेत. शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता 6 नंबरचे आसन राखीव राहील. तसेच दिव्यांगांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये 3, 4, 5 आणि 6 हे आसन क्रमांक राखीव असतील. तर विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये 7 आणि 8 हे आसन क्रमांक राखीव असणार आहेत. तर शिवाई, शिवशाही, निमाराम बसमध्ये देखील आता
7-8 क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत, तर स्लीपर कोच बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना 2 व 3 ही आसने राखीव असणार आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्य सैनिकांना महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 13 व 14 क्रमांकाची आसने राखीव असतील. पत्रकारांना आता साध्या बसमध्ये 27-28 क्रमांकाची आसने राखीव असतील, तर निमाराम शिवाई शिवशाही बसमध्ये 27-28 क्रमांकाची आसनेच राखीव असणार आहेत. त्याशिवाय एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता साध्या बसेसमध्ये 31 आणि 32 क्रमांकाचे आसन राखीव असेल. दुसऱ्या म्हणजे इतर कोणत्याही बसगाड्यांमध्ये त्यांच्यासाठी कोणतीही सीट राखीव राहणार नाही. प्रवाशांनो लक्षात ठेवा, उद्यापासून म्हणजे सोमवार 1 जानेवारी 2024 पासून नवीन आसन व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व विभागीय नियंत्रकांना दिल्या आहेत. नंबर 4, गॅस सिलेंडरच्या किमती. घरगुती गॅस सिलेंडरच्या आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या जाहीर करतात. उद्या सोमवारी 1 तारखेला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होतील. मीडिया रिपोर्ट नुसार उद्या गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.